प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी एका खासगी प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य करून मोहम्मद पैगंबर यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या असून बेताल वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचा निषेध करत आज मुस्लिम बांधवांकडून पाचोड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तसेच वक्तव्याचा निषेध करण्यात आला. भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी एका खासगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये जगाला शांतीचा संदेश देणारे जगातील करोडो अरबो मुस्लिमांचे नबी प्रेरणास्थान असलेले हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्याविषयी अपशब्दांचा वापर करून तमाम देशवासियांच्या आणि जगातील तमाम अनुयायांच्या भावनेला ठेस पोहोचवल्याचा प्रयत्न केला. या बेताल वक्तव्यावरून भारत सरकारने नुपूर शर्मावर आणि निविन कुमार जिंदालवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शासनाला करत पैठण तालुक्यातील पाचोडे येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला असून बेताल वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मावर कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभारू असा इशारा शासनाला निवेदकांकडून देण्यात आलाय. यावेळी पाचोडचे युवा सरपंच शिवराज भुमरे यांच्या उपस्थितीत पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना सर्व धर्मियांकडून निवेदन देण्यात आलंय. यावेळी सरपंच शिवराज भुमरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटलं आहे की मोहम्मद पैगंबर हे सर्व धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे, ते कुठल्याही एका समाजाचे बांधील नाहीत. भाजप प्रवक्त्याकडून असे बेताल केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आणि समाजात तेढ निर्माण करणार आहे. अशा प्रवृत्तीला योग्य ते शासन करायला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनीही मोहम्मद पैगंबर हे सर्व धर्मियांचे आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून आपण दिलेले निवेदन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना संबंधित बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला योग्य ते शासन करण्याची विनंती करण्यात येईल. यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, पाचोडचे युवा सरपंच शिवराज भुमरे, शाहिद पठाण, मेघराज सय्यद, साकेब शेख, असेफ शेख, सलीम सय्यद, सिराज सय्यद, सचिन मस्के, अर्षद सय्यद, मुस्तक सय्यद, अल्माज बागवान, रेसू बागवान, बबलू बागवान, समीर बेग, मुख्तार सय्यद, बदरुद्दीन बागवान, सलीम शेख, वसीम शेख आदी मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी भाजपचे प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मुस्लिम समाजाचे ज्यांना आदर्शाने आपण मानतो असे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य एका न्यूज चॅनलवरती केलं होतं आणि त्याच्या सर्व निषेधार्थ आपण इथं पाचोड गावातील सर्व नागरिक सर्व जाती धर्माचे या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे. जसं की आपल्याला सध्या माहिती आहे की BJP केंद्र सरकार गेल्या 8 वर्षापासून आपल्या देशात आहे आणि 2 टर्म सलग त्यांचं सत्ता आल्यापासून त्यांची थोडे डोके फिरलेले, त्यांना त्यांच्या जिभेवर हाड नसल्यासारखं त्यांचं वक्तव्य त्यांच्या प्रवक्त्यामार्फत आपण रोज बघतो. कोणते कोणते रोज नवीन वाद उकारले जातात आणि आपला जो शांत भारतीय समाज आहे ते कसं वातावरण गडूळ होईल याचा प्रयत्न BJP मार्फत केला जातो. परंतु आपला पैठण तालुका असेल, विशेषतः आपला पाचोड असेल, असा कोणताही धार्मिक वाद आपल्या पाचोड शहरात होत नाही. आपण सर्व गुण्यागोविंदाने एकत्र मिळून राहत असतो. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नुपूर शर्मा आणि इतर काही लोकांनी TV चॅनलवर काही आक्षेपार्ह विधान केलेले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर हे केवळ धर्मियांचेच नाही तर सर्व धर्मियांनी मानवतेचा एक संदेश दिलेला आहे. सर्व धर्मियांमध्ये त्यांच्याबद्दल एक मानाचं स्थान आहे. त्याच्यामुळं ही बाब म्हणजे केवळ निषेधाची मुस्लिमांचीच नाही आहे तर ती हिंदू धर्माची सुद्धा आहे. त्याच्यामुळं कुणाचं तरी एकजणाचं विधान हे पूर्ण समाजाचं असू शकत नाही. त्याच्यामुळं सर्व मुस्लिम समाज बांधवांना माझी विनंती आहे की कायदेशीर आपण हे निवेदन दिलेलं आहे, हे निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचू.